नमस्कार. शिराळ तालुक्यातील दुर्गम भागामध्ये राहून जिद्द व चिकाटीच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करत भारतीय सैन्यात भरती झालेल्या नवलू गावडे यांच्यावरचा शेतकरी मराठीचा बघूया स्पेशल रिपोर्ट. घरची परिस्थिती बेताची असताना देखील नवलू 12वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. या परिस्थितीमध्ये जिद्द चिकाटीच्या जोरावर बेळगाव येथील आर्मीचे 9 महिन्याचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. अतिदुर्गम भागातून धनगरवाड्यावरील शासकीय नोकर भरती होणारा नवलू गावडे हा पहिला युवक ठरल्याने परिसरात त्याचे अभिनंदन होत आहे. त्याला क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर, देशभक्त करिअर अकॅडमीचे संस्थापक विशाल खांडेकर, क्रीडाधिकारी सुहास होनमाने, राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र कदम, युवराज खटके यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. वडील 10वीपर्यंत तो आळ्यात शाळेत शिकला. बनगर सरांनी त्याला मदत केली. 12वी 11वी सांगलीला केली. कॉलेज सांगलीला केल्याच्यानंतर त्यांना काळे सर, वनमान्ये सर ह्या सरांनी त्याला मदत केल्यामुळं तो पुढं जाऊ शकला. पुढं गेल्याच्यानंतर तो मिलिटरीत भरती झाला. आमची परिस्थिती फार बेकार असताना ह्या सरांनी त्याला मदत केल्यामुळं 1 वर्ष काळे सरांनी त्याला घरी जेवण दिलं. 1 वर्ष काळे सरांनी त्याला कपडे लत्त्याची पैशाची सुई केली. त्यांचे मी आभारी आहे. मी नवलू गावडे सेनादलमध्ये भरती झालोय. मी आता 17 मराठा बटालियनमध्ये रुजू आहे. माझं बटालियन आसाममध्ये आहे. मी सुरुवातीला गांधी संवर्धन 5वी ते 10वी गांधी संवर्धन विद्यालय आराळामध्ये शिक्षण घेतलं. मला खेळाची भरपूर आवड होती. खेळामध्ये बनगर सरांनी मला भरपूर साथ दिला. बनगर सरांनी ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी बनगर सरांनी इथं दवा वगैरे चालू केला. स्वतःच्या घरचं जेवण रुजू केलं मला आणि 10वीमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं. 10वीमध्ये मी पहिले नॅशनल खेळलो. 10वीमध्ये नंतर 11-12वीला जायचं. आमचं गाव कुंदापूर. गावाला जायला बस सकाळ संध्याकाळ यायचं जायचं सोयी नव्हते. त्यामुळं घरी इथं खाली रूममध्ये घेऊन राहत होतो. नंतर 10वीला पर्सेंटेज चांगली पडली. नंतर 12वीला जायला 11-12वीचं शिक्षण घेण्यासाठी कुठं घ्यायचं हे प्रश्न निर्माण झाला माझ्या पुढं. बनगर सरांनी सल्ला दिला की सांगलीला जा, सांगलीला शिक्षण घे. बनगर सरांमुळे मी सांगलीला गेलो. सांगलीला तिथं सुरुवातीला भरपूर हळाचे दिवस काढले. नंतर सांगली कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतले. सांगली कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यावर तिथं मला सुरुवातीच्या दिवसातच मला भरपूर हळाचे दिवस काढले. नंतर माझे हॉस्टेलला एका चांगल्या गव्हर्नमेंट हॉस्टेलला ॲडमिशन झाले. नंतर मी सांगलीकडून सुद्धा कॉलेजकडून भरपूर खेळलोय. कॉलेजकडून पण नॅशनल वगैरे खेळलोय. आता मी नंतर सांगलीमध्ये पण भरपूर प्रॉब्लेम झाले. नंतर सांगलीमध्ये हनुमाने सर नंतर काळे सरांनी भरपूर त्यांनी मदत केली. त्यांनी सामाजिक कार्यासाठी भरपूर त्यांचं मोठं सामाजिक कार्य आहे त्यांनी. नमस्कार. मी सुधीर बंडगर, गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आराळा तालुका शिराळा या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतोय. आमच्या विद्यालयातील नवलू बजरंग गावडे आमच्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी. चांदोली जंगल परिसरामध्ये कुंदलापूर असणारे हे गाव आणि या गावातला हा शासकीय नोकर भरती होणारा पहिलाच विद्यार्थी हा नवलू शालेय दशेमध्ये राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेमध्ये विद्यालयाकडून सहभागी झालेला होता. त्याला लहानपणापासून खेळाची आवड होती आणि खेळामध्ये चांगलं प्रावीण्य त्यानं मिळवलं आणि आज या चांदोलीच्या वाडी वस्तीवरील हा पहिलाच विद्यार्थी आर्मीमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. त्याचं नुकतंच प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढील वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शेतकरी मराठी न्यूजसाठी कुंदलापूरहून शुभम कुंभार.